राज्य के पूर्व मंत्री अनिल देशमुख के जमानत पर पूर्व गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि ये खुशी की खबर है, अनिल देशमुख को राजकीय स्वार्थ के लिए इस मामले में फंसाया गया है। कारण आमची पहिल्यापासूनची ही धारणा आहे की अनिल देशमुखांना ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणांमध्ये गोवण्यात आलं त्याच्यामध्ये त्यांचा काही संबंध नसताना केवळ राजकारणाचा भाग म्हणून त्यांना या प्रकरणात गोवण्यात आलं। कोर्टाची ऑर्डर काय मी पाहिली नाही अजून, परंतु जामीन मिळालेला आहे। जामीन मिळाल्याच्या नंतर या संपूर्ण केसमध्ये अनिल बाबू निश्चित प्रकारे अंतिम निकाल ज्यावेळेला येईल त्यावेळेला निर्दोष असल्याचं सिद्ध होईल। काय की खरं तर जामीन मिळणं आपला हा घटनेनं दिलेला अधिकार आहे, परंतु आता या नवीन काही कायद्यांच्या मध्ये ज्या पद्धतीनं दीर्घकाळ लोकांना अडकून ठेवलं जातं याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यांची जी बाजू आहे ती बाजू न्यायालयामध्ये मांडल्यानंतर न्यायालयाने माननीय उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिलेला आहे आणि ही मनापासूनची चांगलं असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला जो आदर प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे त्यांच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य कोणाकडूनही होणं तर त्याचा खुलासा लगेचच त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता। महाराष्ट्रातली या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना फार तीव्र आहेत, जनतेमध्ये रोष आहे आणि म्हणून त्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा।